मित्रांनो मागील सत्रामध्ये आपण पाहिले की सर्वसामायिक म्हणजे काय आपण हे सर्वसामायिक देखील पाहिले आता ह्या सत्रामध्ये आपण काही उदाहरणे पाहणार आहोत व सर्वसामायिक कसे वापरतात हे समजून घेणार आहोत आपण एक हजार पंधराच्या वर्गाचे मूल्य शोधू शकता का सर्वसामायिकतेमुळे अशा मोठ्या संख्येचे मूल्य शोधणे सोपे होते आपण प्रथम ह्या मोठ्या संख्येला दोन साध्या संख्यांच्या बेरजेमध्ये विभागणार आहोत तर एक हजार पंधराला एक हजार व पंधराच्या बेरजेप्रमाणे लिहिले जाईल चला तर मग आपण आता सर्वसामायिकता उपयोगात आणू चला ला एक हजार व ला पंधरा मानूयात तेव्हा आता आपण आपल्या सर्वसामायिकतेचा उपयोग करून याचा विस्तार करू शकतो त्यामुळे ए वर्ग एक हजारचा वर्ग होईल अशा प्रकारे दोन ए बी असे लिहिले जाईल आणि बी वर्ग असे लिहिले जाईल अजून उकल केली तर आपल्याला हे मिळेल तर आपण पाहू शकतो की सर्वसामायिकतेचा उपयोग करून आपण कुठल्याही संख्येचा वर्ग अगदी सहजपणे काढू शकतो चला आता पुढील उदाहरण पाहू आपण ह्या व्यंजकाच्या वर्गाचे मूल्य काढू शकता का पहिल्याप्रमाणे हे सर्वसामायिक येथे देखील उपयोगात येऊ शकते परंतु आता ए व बी काय म्हणून घ्यावे लागेल इथे आपण ला पाच एक्स आणि ला सात वायच्या समान मानू तर पाच एक्स अधिक सात वायचा वर्ग ह्या समान होईल पुढे अजून सोपे केल्यास अंतिम उत्तराच्या रूपात आपल्याला हे मिळेल आता ह्याला अजून सोपे करता येणार नाही ना कारण हे समानपद नाही तर आपण पाहिले की एका व्यंजकाचा वर्ग काढण्यासाठी देखील ह्या सर्वसामायिकतेचा उपयोग करू शकतो आता एक शेवटचे उदाहरण पाहू आपण तीन एक्स वाय अधिक झेडचा वर्ग काढू शकता का अगदी बरोबर आपण परत ह्या सर्वसामायिकाचा उपयोग करणार आहोत परंतु आता आपण ए व बीच्या जागी काय लिहिणार आहोत ह्या सर्व सामायिकामध्ये आपण ए ला तीन एक्स वाय व वा बी ला झेड समान मानू तर आता आपल्याला डाव्या बाजूला तीन एक्स वाय वर्ग अधिक दोन गुणिले तीन एक्स वाय गुणीले झेड वर्ग मिळते पुढे अजून सोपे केल्यास आपल्याला नऊ एक्स वर्ग वाय वर्ग अधिक सहा एक्स वाय झेड अधिक झेड वर्ग मिळते तर मित्रांनो ह्या सत्रामध्ये आपण सर्वसामायिक कसे वापरतात हे पाहिले पुढील सत्रामध्ये आपण हे सर्वसामायिक वापरताना होणाऱ्या काही सर्वसामान्य चुका पाहणार आहोत